महामंडळाची माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला उद्योजक करण्याच्या दृष्टिकोनातून एक फार असा म्हणजे खुलं व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे. नक्कीच या महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी 400 कोटीचा निधी या ठिकाणी राखीव त्या ठिकाणी दिलेला आहे. सदर या महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावणा ही योजना त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे भरपूर आणि व्यवस्थितपणे निधी आहे. महामंडळाच्या ह्या योजना खालपर्यंत लोकांपर्यंत पोचाव्यात, बँकरमध्ये अवेअरनेस व्हावी म्हणून आज या ठिकाणी आम्ही बैठक घेतलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये कलेक्टर साहेबांनी खूप गांभीर्याने यामध्ये चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचे अधिकारी होते आणि मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये जेवढ्या मराठा तरुणांनी बँकेकडे अप्रोच झाले होते ह्या अगोदर त्यांनी नाकारलं असेल तर त्या सगळ्यांचे परत प्रोजेक्ट हे परत बँकेमध्ये द्यावेत आणि बँकेमध्ये दिल्यानंतर 20 दिवसाच्या आतमध्ये त्या प्रोजेक्टबद्दल त्याची श्युअरिटी बघावी आणि त्याला लोनची त्या ठिकाणी वाटप करावं. नांदेड जिल्ह्याला आज नांदेड जिल्ह्याच्या LOI जनरेट करण्याची संख्या फार कमी होती म्हणून फक्त 31 मार्च 2019 पर्यंत हे 500 टार्गेट दिलेलं आहे. परंतु आता ज्या प्रमाणात हे जनजागरण होईल तसं पुढच्या वर्षी आम्ही हेच टार्गेट 5000 पर्यंत देऊ. सर, लाभार्थी कसा असावा, कोण असावा, त्याची पात्रता काय? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची योजनेचा लाभार्थी हा मराठा समाजाचा असावा, त्याचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी असावं, त्याचबरोबर त्या व्यक्तीने मराठा समाजाचं त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र सर्टिफिकेट त्यांनी घ्यावं. हे सगळी योजना ही ऑनलाईन आहे, फिजिकली आपण कुणालाही भेटत नाही. जो कोणी अर्जदार आहे तो ऑनलाईननीच या ठिकाणी LOI जनरेट करतो, बँकेकडे जातो, बँक मंजूर झाल्यानंतरही तो ऑनलाईनही सर्व कागदपत्र पाठवतो. ऑनलाईनमध्ये पाठवल्यामुळे मंजूर झालेल्या कर्जावरती जो पहिला हप्ता आहे तो हप्ता स्वतः महामंडळ त्या ठिकाणी देत असतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या हप्त्यापासून त्याला व्याज परतावणा ही योजना दर महिन्याला त्यांनी पहिली भरल्यानंतर आम्ही त्याला बँकेमध्ये देत असतो. साधारणपणे कोणत्या व्यवसायासाठी? साधारण आमच्या काही योजना आहेत, त्यातली पहिली एक योजना आहे की त्याला 10 लाखापर्यंत कर्ज आहे आणि हे व्यवसाय कुठलाही असू शकतो की ज्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न जनरेट होऊ शकतं तो परिवारामध्ये आणि स्वतः समाजामध्ये पायावरती उभा राहू शकतो अशा या योजना आहेत. या महामंडळाच्या माझं तर सर्व नांदेड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या तरुणांना मी आव्हान करतो की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 1982 त्यांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्यांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ दिलं नाही. राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मनोहर जोशीसाहेब होते, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते आणि यांनी दोघांनीही या ठिकाणी मराठा समाजाचं उद्धार व्हावा म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. दुर्भाग्याने गेल्या मागच्या 14 वर्ष या महामंडळाला मागच्या सरकारने पूर्णपणे नजरअंदाज केला म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी परत हे महामंडळ पुनर्जीवित केलेलं आहे. या महामंडळाच्या माध्यमातून जास्त जास्त मराठा समाजाने तरुणांनी पुढं यावं, एकत्र यावं, व्यवसाय सुरू करावा, व्यवसायासाठी लागणारी कागदपत्रं बँकेला जमा करावी. जो व्यवसाय करू इच्छितात त्या व्यवसायामध्ये स्वतःचा अनुभव असणं गरजेचं आहे, नाहीतर बँकेला तुमचा विश्वास पटणार नाही. बँकेने दिलेलं कर्ज ही तुम्ही वेळेवर फेडलं पाहिजे आणि स्वतःची समाजामध्ये एक कर्ज घेतल्यानंतर एक पत त्या ठिकाणी निर्माण करावी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे संपूर्ण आमच्या मराठा बांधवांना उद्योजक करण्याच्या दृष्टिकोनातून तळागाळामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करेल. सर, शेवटचा प्रश्न, सप्टेंबर महिन्याच्या 6 तारखेला मी या महामंडळाची जबाबदारी घेतली. या महामंडळामध्ये मी 16 जिल्हे त्या ठिकाणी कव्हर केले, काही जिल्ह्यामध्ये तर मी तालुका स्तरावरच्या माहिती प्रसारण आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला कुठेही राजकीय गणित नाही आहे. उलट हे महामंडळ 6 महिन्यापूर्वी जर मला मिळालं असतं तर मी जाणीवपूर्वक सांगू शकतो की आज ह्या राज्यामध्ये 50,000 पेक्षा जास्त मराठा समाजाचा तरुण या ठिकाणी उद्योजक झाला असता. मला स्वतःला फार वेळ कमी मिळाला परंतु जो मला वेळ मिळालेला आहे तो समाजाच्या दृष्टिकोनातून मी तो त्या ठिकाणी उद्योजक करण्याच्या ठिकाणीच मी या ठिकाणी घेत असतो. कुठेही ह्याच्यामध्ये राजकीय वातावरणामध्ये ह्याचा काही संबंध नाही. ज्या बँका मदत करणार, आज कलेक्टर साहेबांनी खूप चांगला आढावा घेतला, त्यांच्या लक्षात आलं की काही बँका जाणीवपूर्वक महामंडळ
त्या ठिकाणी योजना माहीत नाही असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याही आज बैठकीला उपस्थित राहिलेल्या नाही आहेत. राज्याचे सॉरी जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी याची नोंद घेतलेली आहे आणि आम्ही विनंती केली आहे की ज्या बँका परप्रांतीयांच्या मॅनेजर असतील ज्यांना मराठी भाषिक नसतील अशा मॅनेजरांनाही या ठिकाणी मराठी भाषा समजणाऱ्या व्यक्तीकडनं या लोनच्या संदर्भामध्ये चौकशी करावी. ज्या बँका जाणीवपूर्वक समाजाला त्रास देत असतील त्यांच्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करावी आणि तशी शिफारस कलेक्टरनी तशीच शिफारस आमच्या SLBC मध्ये करावी किंवा त्या त्या बँकेच्या वरिष्ठांकडे करावी हे त्यांनी मान्य केलं.